आज आपण पाहणार आहोत सेशन 49 प्रॅक्टिसवरचा सर्वात आधी. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा. इथे प्रोसिड वर क्लिक करायचं आहे. प्रोसिड वर क्लिक केल्यानंतर बघा याच्यात नाही 5 क्वेश्चन्स आहे, इथून चालू करा. बघा पहिला क्वेश्चन्स, MS आउटलुक ओपन करण्यासाठी डॅश डॅश वर क्लिक करतात म्हणत आहे. तर MS आउटलुक ओपन करण्यासाठी आपल्याला कशावर क्लिक करावं लागते, तर स्टार्ट बटनावर क्लिक करावं लागते आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, तुमचे आउटलुक 2019 साइन अप किंवा कॉन्फिगर करण्याकरिता पुढील पैकी कशाचा वापर कराल म्हटलेला आहे. तर कशाचा वापर आपण केला जाते, तर त्याचं उत्तर आहे जीमेल. नेक्स्ट, कॉम्प्युटर इनचार्ज किंवा सिस्टीम ॲडमिन काही रूल्स मॅन्युअली सेट करण्याकरता ॲडव्हान्स ऑप्शन वापरून आउटलुक कॉन्फिगर करू शकतो म्हणत आहे. तर बरोबर आहे. नेक्स्ट, नेव्हिगेशन पेन हे फोल्डर पेनच्या खाली सापडू शकते म्हणत आहे. तर नेव्हिगेशन पेन हे फोल्डरच्या खाली सापडू शकते म्हणत आहे. तर बरोबर आहे. आणि शेवटचं बघा, फोल्डर पेनच्या खालच्या भागातील बटन्स तुम्हाला वेगवेगळ्या आउटलुक मॉड्यूल मधून डॅश डॅश करण्यास मदत करतात म्हणत आहे. तर काय करण्यास मदत करतात, तर स्विच करण्यास मदत करतात आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर येस करायचं आहे, त्यानंतर गो टू होमवर्क क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, इथून नॉलेज चेक वर क्लिक करा. ओके करायचं आहे आणि तो स्टार्ट करा. माउस खालील बाजूस आणि कीबोर्डच्या समोर ठेवून माउस वापरण्याची योग्य पद्धत आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. एखादी गोष्ट तुम्ही डॅश डॅश केल्याने रिपीटिव्ह स्ट्रेन्स इंजुरी हा विकार होऊ शकतो म्हणत आहे. तर त्याचं उत्तर सतत आहे. आज तुम्हाला कोणत्या ईमेल टूलची ओळख झाली म्हणत आहे, तर आउटलुक 2019 आणि आउटलुक 365 आहे. पुढील पैकी कोणते पर्याय आउटलुक साठी नव्याने लागू केलेली थीम्स प्रदर्शित करतात ते ओळखा म्हणत आहे. तर त्याचं उत्तर ऑप्शन सी आणि ऑप्शन डी आहे. आणि त्यानंतर सेव्ह करा. येस आय एम वर क्लिक करायचं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर बघा आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळालेले आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक 2 सुद्धा सोडवायचं आहे. त्यासोबतच नॉलेज चेक 2 वर क्लिक करायचे. त्यानंतर इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा. त्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे. तर पी आय एम चा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे. तर पी आय एम चा फुल फॉर्म हा पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर आहे. आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम काय करावे लागेल म्हणत आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला बघा आउटलुक कॉन्फिगर करावं लागेल. जर तुम्हाला आउटलुक मोबाईल ॲप वापरायचे असेल, तर तुम्हाला सेटअप आउटलुक मोबाईल ऑन माय फोन 2 पर्याय डॅश डॅश करणे आवश्यक आहे म्हणत आहे. तर त्याला इनेबल करावं लागेल. जर तुम्ही जीमेल अकाउंट वापरून तुमचे अकाउंट खाते सेटअप करत असाल, तर तुम्हाला प्रथम डॅश डॅश करणे आवश्यक आहे म्हणत आहे. तर काय करणे आवश्यक आहे बघा, तर त्यासाठी बघा आपल्याला सर्व मेलसाठी POP एनेबल करावं लागेल. त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक झालेलं आहे. SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. इथून बघा पूर्णपैकी पूर्ण मार्क इथं आलेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक 3 नंबरचं सोडवायचं आहे. तर नॉलेज चेक 3 वर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा. ज्यातने 3 नॉलेज चेक दिलेलं आहे, आता आपल्याला तिसरं सोडवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे. पुढील पैकी कोणते आयकॉन आउटलुक मध्ये पीपल मॉड्यूल किंवा फीचरचे प्रतिनिधित्व करतात ते ओळखा म्हणत आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आउटलुकच्या पीपल मॉड्यूल मध्ये नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी वापरण्याची शॉर्टकट की ओळखा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला Ctrl+N प्रेस करावं लागेल. कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय म्हणत आहे, तर कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे ग्रुप म्हणून एकत्रित केलेले अनेक कॉन्टॅक्ट आहे. जेव्हा तुम्ही एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल पाठवता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर त्यावेळेस त्या प्रत्येक सदस्याला ईमेल मिळते, हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक 3 झालेलं आहे पूर्ण. येस करा, त्यानंतर ओके करायचं आहे. नंतर बघा आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन्स लावा इथून. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये पेशवाई टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कॅलिब्रेट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला पेशवाई थीम
पेशवाई हे जे नाव आहे ना ते नाव सिलेक्शन करा, आणि ते नाव सिलेक्शन केल्यानंतर कॅलिबरी त्याचं फॉन्ट द्यायचं आहे त्याला कॅलिबरी नावाचा, तर बघा सी वर असणार आहे, तर इथून कॅलिबरी नावाचा इथून फॉन्ट द्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये सारी सेंटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कलर ग्रीन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर सारी सेंटर या नावाला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन केलं फॉन्ट कलर मध्ये जाऊन त्याला ग्रीन करायचं आहे, तर फॉन्ट मध्ये जा आणि तुम्ही त्याचा कलर ग्रीन करायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, कस्टमर सर्व्हिस टेक्स सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कॅलिबरी बॉडी करा म्हणत आहे. तर कस्टमर सर्व्हिस जे नाव आहे त्या नावाला अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्याचा फॉन्ट जो आहे तो कॅलिबरी बॉडी करायचा इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये पंकज टेक्सटाईल सप्लायर प्रायव्हेट लिमिटेड टेक्स सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट सेंचुरी आणि साईज 14 करा म्हणत आहे. तर पहिले त्या नावाला सिलेक्शन करून घ्या, पंकज टेक्सटाईल सप्लायर्स प्रायव्हेट लिमिटेड सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉन्ट मध्ये जा आणि फॉन्ट कोणता घ्यायचा आहे सेंचुरी, तर सी असणार आहे, तर सेंचुरी नावाचा इथून फॉन्ट घ्या आणि साईज किती करायची आपल्याला 14, तर याच्यातून साईज घ्या 14 आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, शेवटचा क्वेश्चन आलेला इथे, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये लो शुगर स्वीट टेक्स सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट एरियल ब्लॅक करायचा आहे. तर लो शुगर स्वीटला सिलेक्शन करून घ्या, फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि फॉन्ट मध्ये गेल्यानंतर त्याचा फॉन्ट आपल्याला एरियल ब्लॅक करायचा आहे. तर इथून एरियल ब्लॅक करा त्याचा फॉन्ट आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. एस आय एम वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. बघायच्यामध्ये दोन क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन लावायचा आहे इथून. तर पहिला क्वेश्चन पहा सिम्युलेशनचा, आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करते, म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड म्हणून ब्लू काम थीम ॲड करा म्हणत आहे. तर थीम ॲड करायची आपल्याला, तर त्यासाठी फाईल टॅबवरचा ऑप्शनवर जायचं आहे, मेलवर जायचं आहे आणि याच्यातनी बघा स्टेशनरी आणि फॉन्टवर क्लिक करा. त्यानंतर इथे थीम्स दिलेले आहेत, थीममध्ये जा आणि ज्यातून ब्लू काम नावाची इथून थीम घ्यायची आहे. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करून सेव्ह करा इथून. आता अशा प्रकारे त्यानंतर दोन नंबरचा क्वेश्चन बघा, सर्व आउटगोइंग इमेजला तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर ऍड करू शकता. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही टेक्स्ट इमेजेस लोगो इत्यादींचा समावेश करू शकता. आता तुमच्या आउटलुक सिग्नेचर मध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कंपनीचा लोगो इन्सर्ट करण्यासाठी फाईल टॅब मध्ये जा, ऑप्शन्स मध्ये जायचं आहे, मेल्स मध्ये जा. मेल्स मध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला इथे सिग्नेचर वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक कराय आयकॉन्स वर आणि त्या आयकॉन वर क्लिक केल्यानंतर याच्यातला कोणताही एक लोगो घेऊ शकतो आपण. त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा, बघा इथे लोगो आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सिम्युलेशनचे क्वेश्चन्स. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. नंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा चार क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन, इंटरनेट एक्सेस करण्याचा सर्वात सामान्य मार्ग कोणता आहे म्हणत आहे. तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. कागदावर आउटपुट तयार करण्यासाठी प्रिंटर संगणकाशी जोडले जाऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. दळणवळण वाहिन्या हा प्रत्येक दळणवळण व्यवस्थेचा एक आवश्यक घटक आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. एक संगणक नेटवर्क आहे जे नेटवर्क मीडियाचा वापर करून घर, शाळा, संगणक, प्रयोगशाळा किंवा कार्यालयाची इमारत यासारख्या मर्यादित क्षेत्रात संगणकांना जोडते म्हणत आहे. तर त्यांना
लॅन म्हटले जाते, लोकल एरिया नेटवर्क, त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे. नंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे.